आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पनवेलमधील प्रमुख महिला पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक आमदार प्रशांत ठाकूर आणि भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी यांच्या उपस्थितीत संपन्न झाली. श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या सभागृहात झालेल्या या बैठकीत महिला पदाधिकाऱ्यांना विविध सूचना तसेच मार्गदर्शन केले. या कार्यक्रमावेळी भारतीय जनता पार्टी कामगार मोर्चाच्या महाराष्ट्र प्रदेश सचिवपदी संजय भगत आणि उपाध्यक्षपदी अनिल खोपडे यांची नियुक्ती झाल्याबद्दल आमदार प्रशांत ठाकूर आणि भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी यांनी पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. यावेळी भाजपच्या जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील, रत्नप्रभा खरत, चारुशीला खरत, माजी महापौर डॉ कविता चौतमल, महिला मोर्चा तालुका अध्यक्षा कमला देशेकर, पनवेल शहर अध्यक्षा राजश्री वावेकर, खारघर शहर अध्यक्षा साधना पवार यांच्यासह महिला मोर्चाच्या पदाधिकारी उपस्थित होत्या.